मराठी मनोरंजन विश्वात सातत्याने काम मिळावे यासाठी खूपच प्रयत्न करावे लागतात। काही ठराविक कलाकारांना ही संधी नेहमीच मिळत असते, पण काही कलाकार मात्र या इंडस्ट्रीत असूनही नसल्यासारखेच असतात। तर मराठी इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी तुम्हाला कायम एकमेकाच्या संपर्कात राहणे गरजेचे असते। तर काही वेळेला सोशल मीडियावर तुम्ही सक्रिय राहणे आवश्यक असते, पण एवढं सगळं करूनही तुम्ही काम मिळवण्यासाठी धडपडत असता तेव्हा तुमची कोणीतरी दखल घेणे आवश्यक असते। असे होत नसल्यामुळे कलाकारांना काम मिळवण्यासाठी एक प्रयत्न म्हणून सविस्तर पोस्ट लिहावी लागते। नुकतेच अभिनेता श्रीकर पित्रे याने देखील सोशल मीडियावर काम मिळवण्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे। त्या पोस्टमध्ये तो म्हणतोय, नमस्कार, खूप दिवस झाले, इथे पोस्ट टाकावी का की नको या संभ्रमात होतो, पण म्हटलं एक प्रामाणिक प्रयत्न करून बघूया। काम शोधण्याचे अनेक प्रयत्न झाले, मला अभिनय करायचा आहे आणि मी चांगल्या कामाच्या शोधात आहे। कोणाकडे माझ्यासाठी काही चांगला रोल असल्यास कृपया मला संपर्क साधावा, धन्यवाद। असे म्हणत श्रीकरने सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय। श्रीकर पित्रे काही दिवसापासून रवींद्र महाजनी यांच्या अंत्यसंस्कारावेळी हजेरी लावताना दिसला। गश्मीर महाजनी याचा तो खास मित्र आहे। गश्मीरच्या सांगण्यावरूनच तो रवींद्र महाजनी यांना पाहण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे गेला होता। त्यावेळी श्रीकर होता, त्याने माझी या कठीण काळात खूप मदत केली, असे गश्मीर म्हणताना दिसतोय। श्रीकर पित्रे हा पुण्यातच वास्तव्याला आहे। अभिनव शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्याने काळेवाडी येथील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजमधून शिक्षण घेतले। पुढे अभिनयाची आवड असल्यामुळे त्याने मुंबई गाठली। नाटकातून छोट्या मोठ्या भूमिका करत त्याने जाहिरात क्षेत्रातही काम करण्यास सुरुवात केली। लव लग्न लोचा, तू फुलराणी, चित्रकथी बाहुबली, इश्कवाला लवमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या। पूर्वा सारस्वत या मैत्रिणीसोबत श्रीकरने लग्नकाड बांधली। तर गेले अनेक वर्षे श्रीकर छोट्या पडद्यापासून काहीसा दूरच आहे। 2022 सालच्या बाहुबली चित्रपटात तो शेवटचा झळकला होता। तर ही पोस्ट शेअर केल्यानंतर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी त्याला नक्कीच तुला काम मिळेल, होप सोडू नको, ऑल द बेस्ट अशा कमेंट्स केल्या आहेत। दरम्यान श्रीकर पित्रे अगोदर अभिनेता अस्ताद काळे यांनीही काम नसल्यामुळे पोस्टद्वारे सांगितले होते। त्यानंतर तो जाऊ नको दूर बाबा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। तर श्रीकरच्या पोस्टवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी द फिल्मी गप्पा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।